ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अवकाळी पावसाचा चटका, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ऊसतोड मजुरांना फटका. कारतगा, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोज, भोजवाडी, टोणेवाडी आदी परिसरासह रात्रभर पावसाने झोडपून काढलं, तर आज सकाळीही रिपरिप सुरूच होती. या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली असून अवकाळी पावसाचा चटका तर ऊस उत्पादक शेतकरी व ऊसतोड मजुरांना फटका असे म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी अचानक पावसाने झोडपून काढले, पुन्हा काल 1 व 2 रोजी अवकाळी पावसाने झोडपले आणि सर्वच ऊसतोडीवर परिणाम झाला आहे. तर तंबाखूसह इतर पिकांनाही मारक ठरतो की काय असं वाटू लागलं आहे. असाच पाऊस कोसळत राहिला तर ऊस पिकासह इतर पिकावर परिणाम होऊन पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात येणार हे स्पष्टपणे दिसत आहे. सध्या या परिसरात सर्व साखर कारखान्याचे गळीत हंगाम जोमाने सुरू आहेत. सर्वच कारखाने ऊस मिळवण्यासाठी लगबग करीत असतानाच अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली व या अवकाळी पावसाने ऊसतोड बंद झाली आहे. तर ऊसतोड करण्यासाठी आलेल्या मजुरांच्या खोपटातून पाणीच पाणी राहिल्याने व ऊसतोड बंद झाल्याने त्यांना फारच अडचणीचं होऊन बसलं आहे. मजुरांच्या खोपटातून पाणीच पाणी राहिल्याने या मजुरांना झोपण्यास जागा नाही तर जेवण बनवण्यास जळण नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऊसतोड बंद, खोपटातून पाणी, जेवण बनवणेही अवघड झाल्याने या मजुरांचे जनजीवनच विस्कळीत झालं आहे. हा अवकाळी पाऊस आम्हाला जगू देत नाही असे ऊस उत्पादक शेतकरी व ऊसतोड मजुरातून बोललं जात आहे. महानकर न्यूजसाठी बारवाडहून रंगराव बन्ने.